बाळासाहेब गलगले फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणाऱ्या स्मृतीसेवा पुरस्काराची घोषणा आज करण्यात आली आहे. सोमवारी पुरस्काराचं वितरण होणार आहे. यंदाचा गलगले पुरस्कार मनोहर सारडा, वीर कुदळे, पत्रकार प्रकाश कांबळे, रावसाहेब पाटील, माणिकताई पाटील, अनंतकुमार साळुंखे आणि सतीश दुधाळ यांना दिला जाणार असल्याची माहिती बाळासाहेब गलगले फाउंडेशनचे अध्यक्ष सुहास कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. बाळासाहेब गलगले यांच्या स्मृतीदिनी जिल्ह्यातील विविध क्षेत्रात काम करून आपला ठसा उमटवणाऱ्या मान्यवरांचा सन्मान दरवर्षी करण्यात येतो. पुरस्काराचं यंदाचं हे 16वं वर्ष आहे. यंदाच्या वर्षी धर्मरक्षक पुरस्कार मनोहरभाई सारडा, नगरसेवा पुरस्कार वीर कुदळे, वृत्तपत्र सेवा पुरस्कार प्रकाश कांबळे, सहकार सेवा पुरस्कार रावसाहेब पाटील, क्रीडा सेवा सौ माणिकताई परांजपे, शाहीर सेवा पुरस्कार अनंतकुमार साळुंखे आणि विशेष सेवा पुरस्कार सतीश दुधाळ यांना देण्यात येणार आहे. सदर पुरस्काराचं वितरण कार्यक्रम हा 2 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता टिळक स्मारक हॉल टिळक चौक सांगली येथे होणार असून पुरस्कार वितरण कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. कार्यक्रमास आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर यांची उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमास सांगलीकर जनतेने उपस्थित राहावं असं आवाहन कैलासवासी बाळासाहेब गलगले फाउंडेशनचे अध्यक्ष सुहास कुलकर्णी यांनी केलं. यावेळी उपाध्यक्ष अरुण गडचे, श्रीकांत शिंदे, संकेत कुलकर्णी, अतुल कुलकर्णी, शाहीर नामदेव आलासे, रवींद्र वादवने आदी जण उपस्थित होते.